पाटीपुरा परिसरातील अनिल थुल उर्फ हनी सिंग यांची मारेकरांनी निर्घृण हत्या केली होती. दरम्यान या प्रकरणातील 8 आरोपींना न्यायालयाने शिक्षा ठोठवली होती. मात्र यातील फरार असलेल्या एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा पथकाने पाठलाग करून त्याला जेरबंद केले. अक्षय सुभाष खोब्राकडे असे खुनातील फरार असलेल्या आरोपीचे नाव आहे. गेल्या वर्षभरापूर्वी यवतमाळच्या पाटीपुरा परिसरात 8 जणांनी एकत्रित येत अनिल थुल उर्फ हनी सिंग याची निर्घृण हत्या केली होती. दरम्यान यवतमाळच्या न्यायालयीन जिल्हा व सत्र न्यायाधीश TS अकाली यांनी खटल्याचा निकाल देऊन 8 मारेकऱ्यांना शिक्षा ठोठावली होती. मात्र यातील 4 आरोपी फरार होते. दरम्यान अक्षय खोब्राकडे हा पाटीपुरा येथे नातेवाईकाकडे आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांना मिळाली. त्यावरून त्यांनी आरोपी अक्षय याचा पाठलाग करून त्याला शिताफीने जेरबंद केले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक M राजकुमार, स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे प्रदीप शिरसकर यांच्या मार्गदर्शनात उपसहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक योगेश ददे, मोहम्मद शकील, मुकेश बनेला, इफ्राज काझी, विजय मलमकार यांनी केली.